नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसात सर्वात मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उगवून येतो। अशा प्रकारचं नवीन उगवून आलेलं कोवळं असं लुसलुशीत गवत अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे जनावरांना पोटाच्या आजारांचा धोका असतो। पोटफुगी हाही त्यापैकी एक जनावरांमधला आजार आहे। जनावरांमध्ये होणारी पोटफुगीची कारणं आणि लक्षणं काय असतात, तसंच त्यावरील उपाय काय आहेत, हे आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी शमिका, ॲग्रो अँड डिजिटलच्या काळजी पशुधनाची या आपल्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। काय आहेत पोटफुगीची कारणं? दुपती जनावरं व्यायल्यानंतर त्याच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी मिळेल तो चारा ते खातात। अशा चाऱ्यातून शरीरात घातक गोष्टी जातात। बऱ्याचदा पशुपालक जनावरांना चारा व्यवस्थित खाता यावा यासाठी चारा कटर किंवा मशीनच्या साह्यानं बारीक करतात। अशावेळी चाऱ्यातून लहान वायर, तारा यांचे तुकडे जनावरांच्या पोटात जाण्याची शक्यता असते। जनावरांच्या शरीरात क्षार खनिजांची कमतरता असल्यास लहान वासरं माती खातात किंवा गोठ्यातली भिंत चाटतात। पावसाळ्यात भरपूर प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो। असा चारा जनावरांनी अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे त्याचं व्यवस्थित पचन न झाल्यानं पोटात वायू निर्माण होऊन पोट फुगतं। जनावरांनी द्विदल वनस्पतींचं अतिप्रमाणात सेवन केल्यानं आणि कोवळी फुलं येण्याच्या अगोदर अपरिपक्व अवस्थेतली वनस्पती खाल्ल्यानं, तसंच पोटातल्या द्रवाचा सामू कमी झाल्यानं जनावरांना पोटफुगी होते। काय आहेत पोटफुगीची लक्षणं? सुरुवातीला जनावरांचा चारा खाणं पूर्णपणे बंद होतं। जनावरांना उठण्या बसण्यासाठी त्रास होतो। जनावरांच्या डाव्या अंगाकडील पोट पूर्णपणे फुगतं। हातानं पोटावर मारल्यास आवाजही घुमतो। पोटफुगीनं त्रस्त असलेले जनावरं सारखे ओरडत असतं, वारंवार लघवी किंवा शेण टाकतं। जनावरं दात खातं, पाठ ताणून उभं राहतं, फुफ्फुसाला इजा झालेली असल्यास श्वास घेण्यासही त्रास होतो। असे आहेत पोटफुगीचे परिणाम। चारा खाताना पोटात गेलेली वस्तू धारधार असल्यास रवंथ करताना पोटाच्या हालचालीमुळे पोट आणि छातीतल्या पडद्याला छिद्र जाऊन हृदयाला इजा होऊन जनावरांचा मृत्यू होऊ शकतो। लहान मातीचे खडे वाळू पोटाच्या खालच्या भागात जाऊन बसतात, परिणामी जनावरांची रवंथ करण्याच्या क्रियेवर परिणाम होऊन जनावरांची उत्पादन क्षमता कमी होते। पोटफुगी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? जनावरांना आवश्यक व्यायाम द्यावा, पावसाळ्यात गरजेपुरता हिरवा चारा द्यावा, निकृष्ट दर्जाचा खराब चारा जनावरांना देणं टाळावं, तसंच हिरव्या चाऱ्याबरोबर काही प्रमाणात कोरडा चाराही द्यावा। शेतकरी मित्रांनो, आज आपण जनावरांमधली पोटफुगी या आजारावरील माहिती पाहिली आहे। याशिवाय तुम्हाला जनावरांच्या आरोग्यासंदर्भातल्या कोणत्या आजाराविषयी माहिती पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा।